कसं आहे? मला ना लई टेन्शन यायले. गीता अजेल मधन जेव्हापासून पळून गेल्या तेव्हापासून. कसं आहे, ती जर सापडली नाही तर आपली गौरी कुठं आहे ते कसं कळणार ना? हो ना, त्या गोष्टीचं टेन्शन मलाही आहे. पण पोलीस शोधतायत तिला. नाही, गीताला तर पोलीस शोधून काढतीलच, पण तिला पळून नेण्यासाठी कोणी मदत केली याचा विश्वास लावतील. बहिणी, ती सापडण्यापेक्षा तिला पळून जायला कोणी मदत केली या गोष्टीत तुमचा जास्त इंटरेस्ट वाटतोय. नाही ओ भाऊजी, गीता कशी होती माहिती ना, गडगड बोलून गुंडाणारी होती. माईनला जसं फसवलं तिनं तसं बाकी कोणी फसू नये एवढं. आता का उचलून झालेत फोन? भाऊजी उचला की फोन? माझ्या समोर उचलता येणार नाही असा कोणाचा फोन आहे वय? सर. हॅलो, अहो फोन का कट करायला तुम्ही? आय कॉल यू लेटर. ऍक्च्युली मालाच्या डिलिव्हरी बद्दल बोलायचं होतं. हा, डिलिव्हरी केली की कळवा. काय? मला बी कळवा. काय? ते समजा पोलिसांचा फोन आला, गीता बद्दल काही इन्फॉर्मेशन दिली तर मला बी कळवा. सगळ्यात आधी तुम्हालाच कळवेन. येते. जाऊ द्या, आज ती मला सर म्हणालेत भारीच. हो गौराबाई, चला की पटापट. आता अहो शेखर दादा, तुम्ही बी बसा की या दगडावर. अहो इकडे कुणी येणार नाही, बसा. जयदीप काय म्हणला? सर, आय विल कॉल यू लेटर. ते मालाच्या डिलिव्हरी बद्दल बोलायचं होत, नंतर बोलतो. मालाची डिलिव्हरी? ऐ की. कसला माल? अहो म्हणजे आहोत. अहो ती कोडवड असतोय ना बर, आता त्यांच्या समोर कोणतरी असणार म्हणून ते असं बोलायलेत. बर शेखर दादा, तुम्हाला माहितीये? नाही हो, मला कसं माहिती असणार आहे. मग ऐका की, ह्याच रस्त्यावरनं जाताना सगळ्यात पहिल्यांदा मी जयदीपच्या माग बसून बाईक वर आलते. आमच्या दोघांचा ह्योच पहिला प्रवास होता. ती दादा साहेबांनी तुम्हाला दोघांना पाठवलं होतं तेव्हा वय वय. एवढा साधा प्रवास, पण केवढं काय काय घडलं. आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला. रात्र इकडच काढावी लागली. मग जाताना गुंडांनी हल्ला केला. पुढचा प्रवास किती खडतर असणार आहे त्याची चाहूल मला त्याच प्रवासात लागली होती. काय परतीचा प्रवास मला एकट्यानच करायचा आहे ना. मी एकटा त्या जंगल. रात्र झाली की लागलीच लागलीच. चला की लवकर. चला 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 चला. सावकाश सावकाश बसा. यो झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला. काट कुट वाट मंदी बोच तिथ्याला. रगत निघाल तरी बी हसल. रगत रगत रग तर हिचं का रगत थांबायलाय मधीच? शेखर दादा, मी म्हणलं होतं का नाही, या रस्त्याची खासियतच आहे. गाडी तरी बंद पाडायची नाही तर टायर तरी पंक्चर करायचं. ह्या समजा अंधश्रद्धा येतो. इधर जरा मी किक मारून बघतो हिला. आता
चाल की ग चाल की ग चाल की ग चाल चाल शेखर दादा मी काय म्हणते तुम्ही गाडी बाजूला लावा मला मधली वाट माहितीये तिथन चालत जाऊ की चालत ती बी जंगलात ना त्यात काय झालं अहो त्यात काय झालं त्यात काय झालं काय अहो गाडीच्या आवाजानं जनावर असेल ना तर घाबरून लांब तरी जाईल अहो काय होत नाही हो गाडी बाजूला लावा चला तिथे ऐकड चला गौरा बाई आता काय झालं मोटर बाईकचा आवाज यायलाय का अयो पण इथं जंगलात कोण आलं असं पोलीस तर नसता ना आपल्या मागाव आपण एक काम करू त्या झाडामागे लपवून बघू कोण येते चालतंय चालतंय चला चला शेखर दादा तुम्ही सांगितलं नाही मला जयदीप भीते येणार ते मला काहीच कळत नाही हो आमच्या प्लॅन मध्ये असं काही ठरलं नव्हतं पण या वक्तानं जयदीप राव इथं कसं काय असतील अहो मग त्यालाच जाऊन विचारूयात की चला अहो थांबा असं काय करायला तुम्ही अहो त्या आपले जयदीप राव आहेत तर तुम्हाला ढकलणारा तो त्या जयदीप आहे हे कुठं माहिती आहे ते बी खरंच आहे एक काम करतो मी जयदीप रावासनी फोन करतो यानं जर फोन उचलला तर मग हे आपले जयदीप राव आणि नाही उचलला तर ह्यो नक्कीच तो त्या जयदीप आहे ह्यो असं काय करायलाय ते बघा त्या बायकच नाही असं काय करून दाखवायलाय माझी ऍक्टिंग म्हणजे अहो म्हणजे हा हा लागला लागला फोन लागला ते बघा त्यानं खिशातनं मोबाईल काढला म्हणजे आपलं जयदीपच आहे चला अहो थांबा की आधी फोनवर तरी बोलू द्या हॅलो हॅलो जयदीप राव हॅलो दाजी हॅलो दाजी मगाशी तुम्ही फोन केलात ना तेव्हा शालिनी वहिनी होत्या नीट बोलता नाही आला आणि नंतर मी तुम्हाला कॉल बॅक केला तेव्हा लागतही नव्हता फोन काही अर्जंट काम होतं का तुम्हाला भेटून सगळं सविस्तर सांगतो अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा फोन कट करा राजीव हॅलो गौराबाई आपले जयदीप राव तर घरी आहेत म्हणजे ह्यो नक्कीच तो त्या जयदीप आहे ते बघा ते बघा तो त्या बायकासनी मोबाईल मधनं काहीतरी दाखवायला आहे कुठं तो दाखवत नसेल ना हा अहो ते तुमचाच फोटो दाखवत तुम्हाला शोधत आलाय की गौराबाई चांगलाच गावलाय त्याला पकडूयात त्याला गावातली माणसं फाडून खातील नाही नको नको अहो पोलिसांना तुमचं बी पत्ता लागल की आणि ह्याला आम्हाला रंगे हातच पकडायचंय गौराबाई आपल्या जयदीप रावसने विचारल्याशिवाय ह्या जयदीपला पकडण्यात काहीच अर्थ नाही पण मग काय करायचं आपण लपायचं
म्हणजे ते बघा तो इकडेच आलाय. चला लपा लपा लपा. ताजी गौरी म्हणते ते बरोबर आहे. तो डुप्लिकेट परत जाईपर्यंत तुम्ही तिथेच थांबा आणि हो त्याच्या नजरेस अजिबात पडू नका. जयदीप माई ये ना. सर आय कॉल यू लेटर. बस ना. नाही मी बसायला नाही आले. तुला एक विचारायचं होतं. विचार. ती गौरी कशी काय पळाली तुला काय वाटत? कोणी मदत केली असेल तिला? माई मला कसं माहित असेल ती कशी पळाली हा विचार मीही करतोय. नाही म्हणजे काल तू तिला जेलमध्ये भेटायला गेलतास मग ह्यो उद्योग भी तुझाच नाही ना? माई माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. मी जे करेन ते योग्यच करेन असं वाटतं ना तुला? पण हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही जयदीप. थोडेच दिवस माई तुझ्याच काय आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील आपल्याला. अरे ती मिळतील तवा मिळतील रग. पण तवर तू कुठल्याच भानगडीत अडकू नयेस असं एक आई म्हणून मला वाटते. कौराबाई मोटर बाईकचाच आवाज यायलाय. मला वाटतंय तो त्या परत येतोय. लपा लपा लपा. ज्योतिबाच्या नावानं चांग बोल पावला बघाय गेल ज्योतिबा. आव रस्ता मोकळा तर चला. चला चला. सावकाश सावकाश. गौराबाई तुमच्या सांगण्याप्रमाणे आपण निघालोय जांबुवाडीला. पण पुढे जाऊन असू नको व्हायला. जयदीपराव माझ्यावरच कावायचे. शेखर दादा नेहमी काही जयदीपचंच डोकं चालते. वय माझं बी डोकं चालते कधी कधी. विश्वास ठेवा की माझ्यावर चालते. आय 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 आय. हा हा अजून किती चालायचंय. पाय घायला आलेत बघा. पोहोचत चालू. चला एक मिनिट. तुम्हाला कसला आवाज यायलाय? गौरवय कुणीतरी पाठलाग करायला आपला. चला आपण तिकडे लपलो. उलट्या काळाची माणसं ही समजी. अहो नक्कीच कोणतरी आपल्या मागावर पाठवलंय बघा. बोलतोय ना वं.
जयदीपरावने सोडलं तरी मी अगं सुमन तू गौरी अगं हे असं काय करायले अगं मग केवढं घाबरवलंस तू आम्हाला खुयस बाय काय असेल ग तू अजून जरा येळ काढला असतास ना इथल्या इथे अटॅकनं मेलो असतो मी एक तर जंगलात नाही येत आहे त्यांना की नऊ आले होते माझ्या आहो पण तुम्ही इथं आले कशा पाई हा काय ग जयदीपराव कुठे आणि तुम्ही असं जंगलात ना काय यायलाय गाडी न का नाही आलात तुम्ही अगं आमची गाडी बंद पडली म्हणून मग या मधल्या वाटाना निघालो होतो वाट तूच दाखवली होती आठवतय ना वय ग समजा आठवतय पण तू आज अचानक इथं कशी काय आणि ते मधलं समजा प्रकरण मिटलं का अगं त्यासाठीच तर आम्ही आलो इथं हे बघ गौराबाईचा तुझ्यावर लय विश्वास आहे दोन दिवस आमची ही अमानत तुझ्या ताब्यात आहे तिला काय बी होता का म्हणे आणि गौराबाई इथे हे कुणालाच कळता का म्हणे काळजी घ्या तिची शेखर दादा तुम्ही जशी माझी काळजी घ्याल ना तशीच सुमन बी घेईल हा त्यापेक्षा बी जास्त काय बोलालीस त्यापेक्षा बी जास्त इथलं इथं कोय त्यानं रागात सांडी ना मी हा माझ्यापेक्षा तू माझ्या बहिणीची जास्त काळजी घेणार हो गावरा बाई म्हणजे आपल्या दोघा भावा म्हणत ही भांडणं लावा माझ्यापेक्षा माझ्या बहिणीची जास्त काळजी घेणार शेखर दादा शांत व्हा तसं काय बी नाही अहो मी हे म्हणाली की तुम्ही बिनधोक जावा हा जवळ तुम्ही गौरीला न्यायला येत नाही ना तवर गौरी इथं आहे ते कोणाला बी कळणार नाही समजी विश्वासाचीच माणसं आहे तिथं आपली चालतंय काळजी घ्या बरं का तुम्ही बी अगं मी कशाला काळजी घेऊ जंगलात न जायचंय ना व एकट चल आपण बी जाऊ घरला अगं अजून लाकूड फाटा गोळा करायचा तू हो पुढं मी येते मागणं हा अगं दोघे मिळून करू की चल अगं मोबाईल काय बघत बसली भावड्याला फोन कर ना अहो लागत नाहीये फोन त्याचा बाईकवर असेल तो देवा ती सापडली असेल काय ते समजेल की आल्यावर आणि माझा भावड्या गेला ना म्हणजे काम फत्ते करूनच येणार बघा तर तुझा भावड्या प्रत्येक काम फत्ते करून येतोय आला आला हा बाबा सापडली कधी काय झालं काय झालं काय करायला ताईडी तू या बाजूला ये काय झालं तू जरा इकडे बघू काय झालं नाही नाही सापडली ती या फत्ते फत्ते खेळायच्या लायकीचा आहे तुझा भावड्या अरे काय झालं बोल ना अहो ऐकून घे की ऐकून घ्या गुर्दी हो अख्ख गाव पालते घातलं जांभूळवाडी बी पालती घातली एक दोघांना फोटो बी दाखवला तिचा पण त्याची काही गरज नव्हती ते समधे ओळखतात की तिला समधे मला बी ओळखतात नव जयदीप म्हणून जयदीपचा मास्क लावून गेलो होतो ना तिकडं मग काय जरा जपून जपून चौकशी करावी लागली एक दोघांनी विचारलं बी काय जयदीपराव आवाजाला काय झालं तुमच्या लगेच सांगितलं पहिल्या पावसात भिजलो म्हणून हनु दोघांना हनु नको नको पायात घाल पायात घाल खेळ वाटायलाय दात कशाला काढायली तूर गमत वाटायली समधी गमत वाटते आई हा सॉरी सॉरी गुरुदेव पण मला बी कळना झालंय हो तिला आपण नाही पळवली जयदीपच्या म्हणण्याप्रमाणे त्यानं बी तिला नाही पळवलं मग तिला पळवली कुणी पोलिसांनी त्यांनी तिला मुद्दाऊन पळून जाऊ दिला असणार आता ते तिच्यावर वॉश ठेवतील आणि या प्रकरणाचा तपास लावतील तिच्या हातातला मोबाईल घ्या आधी आणि फोडून टाक
फालतू स्टोऱ्या बघते, सिरियल बघते आणि काहीतरी मधीच बोलती. नाही नाही गुरुदेव, दायडी म्हणते ते पण बरोबर आहे. पोलीस असले उद्योग करत्यात करत्यात खरच पर्सनल एक्सपिरियन्स. अरे मग असं असेल तर गौरी हाई कुठे आहे आपल्याला कळलंच पाहिजे. जांभूळवाडीत पण नाही, मग गेली कुठं? तो गेली. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.